नमो मारुति रामदासा विरामा, जय जय रघुवीर समर्थ। दासबोध चिंतनिकाच्या अभ्यास वर्गात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज पुढच्या दोन महत्त्वाच्या समासांचा अभ्यास आपण करणार आहोत, आणि समास वाचताना आपल्या सगळ्यांना कळतं की समर्थांच्या कौशल्याची आपल्याला कमाल वाटते की एखादा मुद्दा कसा सांगावा। आणि आपल्याला, आपण जेव्हा दोन्ही आचार्यांकडनं शिकत असतो, एस्पेशली माधुरी मावशीकडनं, छान छोट्या छोट्या कथा आपल्याकडे येतात आणि आज पटकन एक कथा आठवते, अगदी छोटीच आहे आणि सुरुवातीला घेते आणि या समासांशी रिलेटेड आहे म्हणून ती आठवलेली आहे। की मंदाताई सांगतात ही कथा, की एक प्रधान असतो राजाचा आणि त्याला लहान मुलगा असतो। तर कधीपासून त्या लहान मुलाला आपले वडील कुठे काम करतात, ते महल कसं आहे राजाचं, हे बघण्याची फार हौस असते। आणि प्रत्येक वेळेला तो प्रधान आपल्या मुलाला सांगत असतो की तू तिथे येऊ नकोस, कारण तुझ्यासारखी मुलं तिकडे यांनी लहान मुलाने गोंधळ घातला तर काय होणार। आणि अशा प्रकारचं एवढं वैभव त्या लहान मुलाने कधी पाहिलं नसतं, म्हणून तो प्रधान टाळत असतो। पण एकदा तो लहान मुलगा हट्टच करतो आणि म्हणून प्रधान ठरवतो की त्याला ते महाल, राजाचा महाल दाखवायला घेऊन जायचा आपण। आणि त्याला सांगतो की याला तुला काय काय मोठं मोठं सगळं दिसेल, त्याला तू हात लावायचा नाहीस बरं। तुला मोठासा दरवाजा दिसेल, मग नंतर आतमध्ये गेल्यानंतर झुंबर दिसेल, आणि मग तुला त्या लहान राजाच्या मुलाची, पुत्राची खेळणी दिसतील, असं असेल तसं असेल तसं असेल। म्हणजे याला तू हात लावू नकोस, याला तू हात लावू नकोस, याला तू हात लावू नकोस, हे सगळं त्यांनी सांगितलं की तिकडे असं असतं, इकडे असं असतं असं, आणि काय कर काय कर काय कर हे पण सांगितलं की तिकडे हे असं असतं, तुला ना असं करायचं बरं का, तुला याला हात लावायचा नाही बरं का, तुला याला हात लावायचा नाही बरं का। आणि एवढं सगळं शिकवून तो प्रधान त्याच्या स्वतःच्या मुलाला त्या राजमहालात घेऊन जातो। आणि मग शिकवल्यासारखं, वडिलांनी शिकवल्यासारखं तो ते सगळं बघत असतो आणि त्याला माहिती असतं की कशा कशाला हात लावायचा नाही ते, आणि कशा कशाला हात ला म्हणजे आता काय होतं, आतमध्ये एका स्वयंपाकघरात मोठ्या त्या राजाच्या, तो हा प्रधान घेऊन जातो आणि तिकडे एका कोपऱ्यामध्ये भुसा काढून ठेवलेला असतो। आणि त्याला जे काही सगळं सांगण्यात येतं त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये भुसा तू घेऊ नकोस असं सांगितलं नसतं त्या प्रधानांनी, म्हणजे वडिलांनी। आणि तो काय करतो, पटकन त्या मुठभर भुसा घेतो आणि स्वतःच्या खिशात घालतो। आणि घरी आल्यानंतर वडिलांना, म्हणजे त्या प्रधानाला कळतं की मुलाने तिकडून भुसा उचलून आणलाय। या कथेवरनं आपण असं शिकतोय की काय कर काय कर काय कर असं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, त्याचबरोबर काय करू नकोस काय करू नकोस काय करू नकोस हे पण सांगावं लागतं। आणि जेव्हा आपण या हा आत्ता आत्ताचे आज जे दोन समास आपण अभ्यासणार आहोत, त्याच्यामध्ये जे महत्वाचे दोन समास आहेत ते म्हणजे एक उपदेश लक्षण, की उपदेश कशाला आपण म्हणतो, की कशाला उपदेश नक्की म्हणावं आणि कशाला म्हणू नयेत हे आपल्याला या समासावरनं कळतं। आणि त्याचा पुढचा समास जो आहे, बहुधा ज्ञान निरूपण, ज्याला आपण ज्ञान समजून बसलो असतो ते खरंच ज्ञान आहे का, आणि त्याच्या पुढच्या समासामध्ये शुद्ध ज्ञान निरूपण म्हणजे नक्की ज्ञान म्हणजे काय आहे, हे समर्थांनी त्याच्या पुढच्या समासात सांगितलेलं आहे। तर आजचे असे महत्वाचे, कारण काय कर आणि काय करू नकोस हे दोन्ही पद्धतीची माहिती आपल्याला फार महत्वाची असते, आणि म्हणून वाचताना आपल्याला हे सगळं शिकायला होतं। आज आपल्यासमोर दोघं जण जे चिंतन मांडणार आहेत, म्हणजे आपल्याकडे ना छान वेगवेगळ्या जोड्यांनी आतापर्यंत चिंतन मांडलेत बरं का। दोन मैत्रिणींची चिंतन एकत्र झालेली आहेत, दोन मित्रांची चिंतन एकत्र झालेली आहेत, मित्र मैत्रिणींची चिंतन एकत्र झालेली आहेत, नवरा बायकोंचे चिंतन पण आपल्या ग्रुपमध्ये एकत्र झालेलं आहे। तर अशीच अनोखी जोडी आज आपल्याकडे आहे आणि ते दोघं जण आहेत माता आणि पुत्र। किती कौतुकाची गोष्ट आहे नाही, म्हणजे माता आणि पुत्र एकत्र आज एकाच फोरम मध्ये दासबोधाच्या समासांवर बोलणार आहेत, आणि असं झालं तर अशा अभ्यासाचा किती खरं म्हणजे कौतुक व्हावं अशा अभ्यासाचं। तर आज जे दोघं जण आपल्यासमोर चिंतन मांडणार आहेत त्यांची नावं आहेत कुमार सोहम मिलिंद धारव आणि सौ कविता मिलिंद धारप। हे दोघंही महाडला राहतात आणि मिलिंद दादा जो आमचा आहे तो महाडला असल्या कारणामुळे शिवतरघळीमध्ये कायमच संपर्क मेन तुटलेला असतो शिवतरघळीचा, आणि महाडमध्ये कविताताई आणि मिलिंद दादा दोघं राहत असल्यामुळे मोठा आधार हे शिबिरं घेताना किंवा वेगळे वेगळे कार्य करताना आम्हाला दोघांचाही आधार असतो, कारण दोघंही दाम्पत्य असं आहे की मदतीला धावूनच येतात दोघंही जण। आणि सोहम बद्दल सांगायचं तर सोहम आत्ता सध्या तो कम्प्युटर इंजिनिअरिंगचं तिसऱ्या वर्षाला तो शिकत आहे, आणि तो त्याची एक वेगळी आवड आहे की तो सायकलिंग करतो आणि सायकलिंग लांब लांब पर्यंत, म्हणजे तो आतापर्यंत महाड दापोली पेण रायगड इथपर्यंत तो छान सायकलिंग करून येतो। त्यांनी आपल्या शिवतरघळीतलं शिबिर पण अटेंड केलेलं आहे, तर तेही हे सगळे विचार त्याला आवडतातच आणि आपल्याला हे निश्चित कळते, कारण तो आज ते समर्थांच्या एका समासावर राजबोधातल्या तो आपले स्वतःचे चिंतन मांडणार आहे। तर मी सोहमला विनंती करते की त्याचा अभ्यास जो आहे तो त्याने आपल्या सगळ्यांसमोर मांडावा। नमस्कार। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। नमस्कार।
श्री समर्थांना वंदन करतो, दोन्ही आचार्यांना वंदन करतो आणि सोबत असलेल्या अभ्यासकांना वंदन करतो. आज मी दशक पाचवा समास चौथा उपदेश लक्षण यावरील माझा अभ्यास मांडणार आहे. आत्मसाक्षात्कार होऊन ज्याला आत्मज्ञान होते ते सद्गुरु, तर आत्मसाक्षात्कार होऊन आपल्याला आत्मज्ञान व्हावे अशी त्याला तळमळ लागते तो सचशिष्य होय. सचशिष्याची तळमळ आणि जिज्ञासा शांत करण्यासाठी सद्गुरु जो त्याच्याशी संवाद साधतात त्याला आपण उपदेश असे म्हणतो. तर मग आता आपण पाहू की उपदेश नक्की कोणाकडून घ्यावा. अर्थात या जगात उपदेश देणारे काही कमी नाहीतच. आपण पाहिलं तर आपल्याला गुरु, असद्गुरु आणि सद्गुरु यांच्याकडून उपदेश मिळू शकतो. पुष्कळ गुरु हे आपल्या शिष्यांना मंत्रांचा उपदेश करतात. तर ते मंत्र कोणते? तर ते असे मंत्र आहेत, उदाहरणार्थ कोणी फक्त नामस्मरणच करायला सांगतं, तर कोणी शिष्यांकडून ओंकाराचा जप करून घेतात. कोणी शिवमंत्र, भवानी मंत्र, उद्धूत मंत्र सांगतात, तर कोणी नृसिंह मंत्र, भार्गव मंत्र, वराह मंत्र, रघुनाथ मंत्र किंवा कृष्ण मंत्र सांगतात. कोणी भैरव मंत्र, हनुमान मंत्र, यक्षिणी मंत्र, नारायण मंत्र, पांडुरंग मंत्र सांगतात. कोणी शेष मंत्र, गरुड मंत्र, पिशाच्च मंत्र, वेताळ मंत्र सांगतात. कोणी बाळा मंत्र, बगुळा मंत्र, काली मंत्र सांगतात. अशा मंत्रांचे वर्णन करावे तेवढे कमीच आहे. त्याचबरोबर निरनिराळ्या शक्तींची यंत्रे देखील शिकवतात. जितके देव तितके मंत्र आहेत. त्यात काही सोपे व काही अवघड तर काही विचित्रही आहेत. काही भयंकर बीजांचे मंत्र असतात तर काहींचा भूताकेतांशीही संबंध असतो. असो, हा सगळा मायेचा खेळ आहे आणि मायेची विचित्र कला मानवाला कळणे शक्य नाही. तर आपण आत्ता बघितले हे गुरूंकडून मिळणारे काही उपदेश. तर आता सद्गुरु कसा उपदेश करतात हे बघूया. जोपर्यंत सद्गुरूंनी शुद्ध साधनाची आपल्या अंतरंगात केलेली प्रतिष्ठापना आपल्याला अंतरंगातूनच जाणीव होऊन आपल्या अनुभूतीला येत नाही, तोपर्यंत आपल्या साधनेची संपूर्ण शुद्धी होत नाही आणि आपण रूप किंवा नाम यात घुटमळत राहतो. म्हणून आपण आपल्याशीच ठरवतो की अमुक देवाचे नामस्मरणच आपण करायचे, तमुक देवाचे नाही करायचे. हा आपला देव आहे तर दुसऱ्याचा देवाचे आपण नाम नाही घ्यायचे. त्याचं नाम घेऊन काय उपयोग? परंतु आपण हे लक्षात घेत नाही की शेवटी ती शक्ती एकच आहे, फक्त नावे वेगवेगळी. याचं सुंदर उदाहरण द्यायचं झालं तर ते असे की एखाद्या गावात जर एक वृद्ध व्यक्ती असेल तर त्याला हाक मारण्याची नावेही विविध असतात. कोणी त्या व्यक्तीला आजोबा म्हणून हाक मारतं, कोणी काका, बाबा, मामा, दादा, तर कोणी त्या व्यक्तीच्या टोपण नावानेही त्याला हाक मारतं. परंतु हाक मारल्यावर बाहेर येणारी व्यक्ती ही एकच असते. त्याचप्रमाणे ती शक्ती, तो भगवंत हा एकच आहे, फक्त नावे अनेक आहेत. म्हणून सद्गुरु सांगतात की या रूपाच्या चौकडीत घुटमळत न राहता सद्गुरु त्यांच्या उपदेशांनी ह्या आपल्या मनात झालेल्या व अज्ञातवत झालेला गुंता हळूवार उलगडतात, आपल्याला ऐक्यभाव समजावून सांगतात. आता आपण सद्गुरूंनी केलेल्या साधन मार्गाचा उपदेश बघूया. सद्गुरूंच्या उपदेशाने केलेल्या साधन मार्गाची जेवढी शुद्धी आहे तितकीच याची फलश्रुती आपल्याला मिळणार आहे. आपण जाणतोच या जगात क्रिया आणि प्रतिक्रिया या तेवढ्याच ताकदीच्या आणि एकमेकांविरुद्ध आहेत. त्याचप्रमाणे साधन मार्गाची शुद्धी व फलश्रुतीही आहे. साधन करण्यासाठी या जगात अनेक साधन मार्ग आहेत, तसेच यांचा उपदेश करणारे अनेक गुरु व असद्गुरु देखील आहेत आणि असेच बरेच विविध उपदेश गुरु व असद्गुरु आपल्या शिष्यांना करत असतात. आपण बघतो की या जगात अनेक अघोरी पद्धतीची साधने आहेत. या अघोरी साधनांच्या उपदेशांबद्दल समर्थ म्हणतात, एक शाक्त मार्ग सांगती, एक मुक्त मार्ग प्रतिष्ठेती, एक इंद्रिय पूजन करविती एका भावे, एक सांगिती वशीकरण, स्तंभन मोहन उच्चाटन, नाना चेटके आपण स्वये निरोपिती. असे अघोरी उपदेश करणारे म्हणजेच वशीकरण, स्तंभन, मोहित करणे, उच्चाटन करणे, उच्चाटन करणारे गुरु काही फक्त 16व्या शतकातच होते असं नाही, 21व्या शतकातही अशी लोक बरीच आहेत. सध्या मानव मंगळावर जाण्याचे, तिथे राहण्याचे स्वप्न बघतोय. शास्त्रज्ञ नवनवीन शोध लावत आहेत. संगणक सेकंदाला हजारो लाखो समीकरणे करत आहे. अशा या जगातही कित्येक लोक वशीकरण, मोहन, उच्चाटन अशा अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. मानवाला या सगळ्या रहस्यमय सिद्धींचे, म्हणजे ज्याला मिस्टिक सायन्स म्हणतात, त्याचे आकर्षण पूर्वीपासूनच आहे. म्हणून अशा अघोरी सिद्धी आत्मगत करण्यासाठी तो काही लोकांना आपल्या सद्गुरुस्थानी मानतो. त्यांच्याकडून या सिद्धी प्राप्त करून क्षणिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. समर्थ सांगतात की स्वैराचाराचा मुक्त मार्ग सांगणारे सुद्धा या जगात काही कमी नाहीत. शेवटी जशी ज्याची साधना तशी त्याच्या शुद्धतेप्रमाणे त्याला त्याची फलश्रुती मिळणार. अशा पद्धतीने मिळवलेली संपत्ती ही कालांतराने लोपच पावते. ती फार काळ काही टिकत नाही. काही गुरु त्यांच्या शिष्यांना विविध मंत्र शिकवतात. ते म्हणजे भूते उतरवण्याचे मंत्र, विंचू उतरवण्याचे, सापाचे विष उतरवण्याचे मंत्र.
याने काही लोकांना फायदाही होतो, आरामही मिळतो, पण याने त्या मानवाच्या जीवनाचे कल्याण होतं का, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. ज्याप्रमाणे असे काही गुरु भूते उतरवतात, त्याचप्रमाणे सद्गुरु हे आपल्या शिष्यांमध्ये भूते चढवतात, ती म्हणजे भगवंताच्या नामाची. सद्गुरु आपल्या शिष्यांच्या अंतःकरणात भगवंत नावाचं हे भूत उतरवत असतो. मग एकदा का या भगवंताच्या रूपाची, राम नामाची चव शिष्याला लागली की त्याला जगामध्ये दुसरे भूत हात लावू शकत नाही. म्हणून या नामाचा, राम नामाचा आनंद आपल्याला मिळावा म्हणून समर्थ सांगतात की एकदा तरी रामनाम घेऊन तर बघा, त्यातला परमानंद अनुभवून तर बघा. मित्र हो, आपण सद्गुरूंनी केलेल्या उपदेशानुसार नाम घेत असतो, निरंतर साधना करत असतो, परंतु काही वेळा हे नाम घेताना यातून आपल्याला काय बरं मिळेल हा विचार आपल्या मनात येतो आणि आपण त्यामुळे विचलित होतो. मानवी स्वभावानुसार मानव हा कुठलंच कार्य त्यातून मिळणाऱ्या फलश्रुतीशिवाय करत नाही. साधा आपण मंदिरात गेल्यावर प्रार्थना करतानाही जास्ती फोकस हा या प्रार्थनेतून आपल्याला काय मिळणार आहे याकडे ठेवतो. आपण असा विचार आपला असा विचार असतो की एवढी साधना केल्यावर देवा मला ही अमुक अमुक गोष्ट दे. म्हणजे जसं लहानपणी एखाद्या देवाच्या जत्रेत गेल्यावर मंदिराबाहेर असणाऱ्या खेळण्यांसाठी आपण हट्ट करायचो, म्हणजे आई बाबांना म्हणायचो की देवळात गेलो तर मग दर्शन घेतल्यावरती बाहेर विकायला असलेली अमुक गोष्ट घेऊ. तशीच अवस्था आपली कधी कधी नामस्मरण करताना होते. आपण नामस्मरण करताना ते केल्याबद्दल आत्याच्या जीवनात सुखसोयी मिळण्याची इच्छा बाळगतो आणि यामुळे आपले मन विचलित होते आणि सद्गुरूंना देखील आपल्याला भगवंताची भेट घालून देण्यास थोडे जड जाते, कारण आपणच पूर्ण एकाग्रतेने आणि निर्मळ भावाने नाम घेत नाही. त्यामुळे आपण आपलं मागणं बंद केलं पाहिजे, सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाचे पालन केले पाहिजे, म्हणजे आपण या उपदेशाच्या आधारे भगवंताकडे पोहोचू शकू. सद्गुरूंनी आपल्याला उपदेश केला असेल तरी आपल्याला जर आत्मज्ञान नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. भगवंत म्हणतात, नाना शास्त्रम पठे लोको नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. शैव शाक्तागमाद्या ये अन्ये च बहवो मता अपभ्रंश समास्तेपि जीवानां भ्रांत चेतसाम. याचा अर्थ असा की लोक नाना शास्त्रांचा अभ्यास व नाना देवतांची पूजा करतात, पण अर्जुना, आत्मज्ञाना वाचून सगळी कर्मे वाया जातात. शैव मत, शाक्त मत, आगमशास्त्र व आणखी बरीच मते आहेत. भ्रमांत वावरणाऱ्या जीवांना तो झालेल्या बुद्धिभ्रंशच समजावा. या जगात आत्मज्ञानासारखे असे पवित्र व उत्तम असे काहीच नाही. सर्व उपदेशांमध्ये आत्मज्ञानाचा उपदेश हा श्रेष्ठ आहे. तीर्थयात्रा, स्नान, दान इत्यादी सगळ्या साधनांनी मिळवलेले पुण्य पुष्कळच असते, पण आत्मज्ञानाची पुण्याई या सर्वाहून कोटीपटीने जास्तीच आहे. म्हणून गहनातून गहन किंवा अत्यंत गूढ असे हे आत्मज्ञान आहे, त्याची लक्षणे आपण पुढील काही समासातून अभ्यासूया. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. सोहम, खूप छान विचार मांडलेस आणि सुस्पष्ट होते ते विचार. तुला समास कळला आहे ते कळत होतं आणि उदाहरणं पण दिलीस, आणि मुळात तुझ्या या वयामध्ये गुरु आणि सद्गुरु याच्या मधला फरक कळणं किंवा साधं ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामधला फरक कळणं हे किती महत्वाचं आहे. खरंच तुझं खूप कौतुक. आणि आता आपण पुढच्या समासाकडे जाऊया. सौ कविता मिलिंद धारप पुढचा समास जो आहे, बहुधा ज्ञान निरूपण त्याच्यावर स्वतःचं चिंतन मांडणार आहे, आणि ती स्वतः BA MLib आहे, लायब्ररी लिब आहे, आणि तिचा स्वतःचा शिवणकामाचा व्यवसाय आहे. तर मी कविताला विनंती करते की तिने तिचं चिंतन आपल्या सगळ्यांसमोर मांडावं. नमस्कार, आवाज येतोय? दोघांचंही बहुतेक एकत्र जवळ मोबाईल्स असल्यामुळे एको होतोय थोडासा. नाही, सोहम बाहेर गेला आहे आता. हां, मग आता ओके आहे बहुतेक, कारण मगाशी थोडासा एको झाला, आता ओके आहे. ठीक आहे. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम नमस्कार. समर्थांना वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, दोन्ही आचार्यांना वंदन करते आणि माझ्या बरोबरच्या अभ्यास करणाऱ्या सगळ्यांना वंदन करते. दशक पाचवा समास बहुधा ज्ञान निरूपण. शमिकाताईंनी मगाशी जे छोटस उदाहरण दिलं, खरोखरीच त्याचप्रमाणे समर्थाने या समासात आपल्याला सांगितलं आहे की नक्की ज्ञान म्हणजे काय नाही,
या संपूर्ण दशकाला समर्थांनी मंत्राचा समास असे संबोधले आहे. यात आपण गुरु का असावे, सद्गुरु म्हणजे काय, सच्चिच्य म्हणजे काय आणि सद्गुरु सच्चिच्यांची भेट झाल्यानंतर खरे ज्ञान कसे प्राप्त करायचे, पण ते जाणून घेण्यासाठी ज्याला आपण म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्ञान समजतो ते खरे ज्ञान नाही, हे या समासात समर्थांनी विशद करून सांगितले आहे. या समासात समर्थ बहुधा ज्ञानाचे वर्णन करताना विश्वामध्ये स्थूल व सूक्ष्म असे घटक आहेत. स्थूलाचे परत दोन घटक आहेत, एक दृश्य स्थूल व दुसरे अदृश्य स्थूल. इंद्रियांना दिसणारे जे जग आहे, उदाहरणार्थ पर्वत, समुद्र, वृक्ष, जनावरे, माणसे इत्यादी, हे दृश्य स्थूल समजावे. म्हणजे व्यावहारिक जगात आपण ज्या दृश्याच्या आधारे ज्ञान घेतो, म्हणजे वैद्यकीय शिक्षण आलं, अभियांत्रिकी आलं, इतर कोणत्याही कला आल्या, म्हणजे ज्या दृश्य स्थूलाच्या आधारे जे शिक्षण घेत असतो ते दृश्य वस्तूंच्या आधारे जे शिक्षण घेत असतो ते दृश्य स्थूल. निसर्गाचे नियम, वस्तूंचे अंतरंग, ध्येय, वासना, भावना, विचार इत्यादी गोष्टी या अदृश्य स्थूल या प्रकारात मोडतात. म्हणजे ह्या प्रत्यक्ष दिसत नाहीत पण मनाला आणि बुद्धीला आकलन होतात. तर सूक्ष्म ज्ञान हे चिंतनावर, कल्पनेवर अवलंबून असते. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागतात. प्रत्येक कलेच्या क्षेत्रात जी नवनिर्मिती होते ती या ज्ञानाच्या आधारे होते. म्हणजे एखादी नवनिर्मिती करताना त्याची उपयोगिता, त्याचे होणारे परिणाम याचा सारासार विचार करून ते ठरवले जाते. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ, ज्ञानरहित तळमळ जाणार नाही. जोपर्यंत स्वच्छ, सरळ, निर्मळ आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत सर्व काही निरर्थक आहे असे वाटते. आत्मज्ञान झाल्यापासून मनाची तळमळ शांत होणार नाही. आता संपूर्ण समासात जे आपण ज्ञान समजतो ते खरे ज्ञान नव्हे याची यादीच समर्थ देतात. व्यवसायांचे, दीक्षांचे, धातू, नाणी, रत्ने, दगड, लाकूड, वाद्ये, जमीन, पाणी, फळे, फुले, मंत्र, यंत्र, मूर्ती अशा एक ना अनेक गोष्टींचे ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे असे समर्थ सांगतात. 27 ते 31 ओव्यांमध्ये वक्तृत्व, संगीत, गायन, नृत्य, चित्रकला, सभा चातुर्य अशा सगळ्या कला म्हणजे 14 विद्या 64 कला हेही ज्ञान नव्हे असे समर्थ सांगतात. खरंच एवढ्या ओव्या वाचल्यानंतर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना खरंच प्रश्न पडतो की म्हणजे नक्की ज्ञान काय आहे. तर 33व्या ओवीत समर्थ म्हणतात, हे ज्ञान होयसे भासे, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिते, जिथे प्रकृतीचे पिसे समूळ वाव. म्हणजे हे सगळे ज्ञान आहे असे भासते, परंतु खरे ज्ञान हे वेगळेच आहे असे हे समर्थ या ओवीतून सुचवतात. पण म्हणून हे ज्ञान आपण घ्यायचेच नाही का? तर तसे नाही. हे ज्ञान आपल्याला व्यावहारिक जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे, परंतु या ज्ञानाच्या आधारे आपणच ज्ञानी आहोत ही भावना ठेवून त्या धुंदीत वागणे अतिशय चुकीचे आहे. कारण खरे ज्ञानी हे वेगळेच असतात. म्हणजे अगदी व्यावहारिक जगात सुद्धा आपण बघतो की एखाद्या विषयातील साधारण ज्ञान असलेली व्यक्ती सुद्धा मला किती ज्ञान आहे, मीच त्या विषयात पारंगत आहे अशा आविर्भावात वागत असतो. त्यांना काही वेळा उथळपणाला खळखळाट पार असेही आपण सहज संबोधून जातो. परंतु जी व्यक्ती खरंच ज्ञानी आहे, जिज्ञासू आहे, ती व्यक्ती अगदी साधी नम्रपणाने समाजात वावरत असते. त्यांना त्यांच्या ज्ञानाचा गर्व नसतो. रामकृष्ण परमहंस अशा ज्ञानी व्यक्तींचा उल्लेख उभयचर व्यक्ती असा करतात. म्हणजे ह्या व्यक्ती अगदी आपल्यासारख्या सर्वसामान्यांमध्ये सुद्धा त्यांच्यातल्याच होऊन मिसळून जातात. आपण यांच्यापेक्षा वेगळे आहोत असे भासवत देखील नाही आणि ज्ञानी व्यक्तींबरोबरही ते तितक्याच ठामपणे आपली भूमिका मांडतात. म्हणजेच जिथपर्यंत आपण विचारांनी, कल्पनेनी पोहोचू शकतो ते म्हणजे बहुधा ज्ञान. हा सगळा मायेचा खेळ आहे. तर या दृश्य, स्थूल, सूक्ष्म विचारांच्या पलीकडे ते खरे ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान होय. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. बहुधा ज्ञानामध्ये आपण एक मळलेल्या वाट्याने प्रवास करतो. यात एकानंतर एक परीक्षा देऊन यश, कीर्ती आणि मग पैसा मिळवणे हेच अंतिम उद्दिष्ट असते. त्यामुळे या ज्ञानामध्ये अहंकार चिकटण्याची शक्यता असते.
परंतु या पलीकडे जे ज्ञान आत्मज्ञान आहे ते अतून स्फुरलेले असते. त्यामध्ये कर्म करीत जाणे मात्र कर्तेपणा आपल्याकडे न घेता करता करविता तो आहे अशी भावना असते. त्यामुळेच अनेक वर्षे झाली तरी समर्थांचा दासबोध, तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, नाथांचे भागवत असे अनेक ग्रंथ आजही अभ्यासले जातात. खरं पाहिलं तर या बहुधा ज्ञानाच्या आधारे याची निर्मिती करायची म्हटलं तर ते आजही कितीही पदव्या घेतल्या तरी खरंच शक्य नाही, कारण हे सहज स्फुरलेलं आतून आलेलं काव्य आहे. यासाठी त्यांना कोणतेही लौकिक शिक्षण घ्यावे लागले नाही, त्यामुळे ते अंतिम सत्य आहे. आणि आजही आपण या ग्रंथांवर PhD करतोय. खरोखर सगळेच विलक्षणीय आहे. आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात सांगायचे झाले तर बहुधा ज्ञानाअंतर्गत मिळणारे ज्ञान हे इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाही असं मला वाटतं. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर तराजूच्या एका पारड्यात आत्मज्ञान व दुसऱ्या पारड्यात या बहुधा ज्ञान समासातील प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान जरी ठेवले तरी त्याचा समतोल होणार नाही. या सगळ्या ज्ञानाबरोबर आपल्याला समाधान मिळणे आवश्यक आहे आणि ही स्थिती प्राप्त होण्यासाठी आपल्याला जीवनात सद्गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून समर्थ शेवटच्या ओवीत म्हणतात, तरी ते कैसे आहे ज्ञान समाधानाचे लक्षण, ऐसे हे विशद करून मज निरोपावे. म्हणजे समाधान हे ज्या ज्ञानाचे प्रमुख लक्षण आहे ते कसे मिळवायचे ते समर्थ आपल्याला पुढील समासात सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. मगाशी मी जेव्हा फोन लावला होता कविता ताईला तेव्हा ती म्हटली होती की मी पहिल्यांदाच बोलणार आहे. तर कविता ताई, तुझ्या आता तुझ्या ज्या पद्धतीने चिंतन मांडलंस तर असं अजिबात वाटलं नाही की तू पहिल्यांदा असं चिंतन मांडती असते. अतिशय छान, सहज आणि शांत अशा पद्धतीने तू विचार मांडलेस आणि इन्फॉर्मेशन आणि नॉलेज हा जो धागा पकडलास तो अगदी योग्य होता आणि त्याची प्रचिती आपल्याला समाजाचा अभ्यास करताना येतेच आहे. मी आता दोन्ही आचार्यांना विनंती करते की त्यांनी याच्यावर प्रकाश टाकावा दोन्ही समासांवर. आवाज येतोय ना? आवाज येतोय? हा हा. जय जय रघुवीर समर्थ. सोहम धारप आणि सोहम धारपची आई मला वाटत ना. हा होय होय. हा, या दोघांनी सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी विवरण केलेलं आहे. खरं म्हणजे या उपदेश लक्षण आणि बौद्ध ज्ञान निरूपण याच्यामध्ये काय सांगावं हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण या दोन्ही याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला जे सद्गुरूंना नेमकेपणाने जे सांगायचं आहे तर ते या दोन्ही समासामध्ये आपल्याला दिसत नाही. पण माणूस खूप वेळा भरकटत जातो, त्यासाठी समर्थ या दोन्ही समासांमध्ये आपल्याला खूप खूप सावध करत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून की नेमकं कशा पद्धतीने कशाला ज्ञान म्हणावं किंवा उपदेश लक्षणामध्ये सुद्धा उपदेश म्हणजे नेमकं काय तर याचा आपल्याला पुष्कळदा आकलन होत नाही आणि त्यामुळे मग माणूस भरकटण्याची खूप शक्यता असते. आणि म्हणून या दोन्ही समासांमध्ये समर्थ आपल्याला अत्यंत सावध करत आहेत आणि ते सावध या दृष्टिकोनातून करतात कारण की उपदेश हा लक्षण हे जे काही म्हटलंय तर उप अधिक दिश असा तो धातू आहे आणि उप म्हणजे जवळ आणि जवळ आणि दिश म्हणजे सांगणे किंवा बोधवणे किंवा शिकवणे. तर त्या ठिकाणी जवळ बसून म्हणजे शिष्याला जवळ बसून त्याला योग्य मार्ग सांगणे किंवा दिशा दाखवणे तर हा त्याच्या पाठीमागे उपदेश या शब्दाचा अर्थ या अशा पद्धतीने आपल्याला करता येतो. आणि म्हणून नेमकेपणाने जर जीवनाला दिशा मिळाली नाही तर जीवनाची दशा दशा व्हायला वेळ लागत नाही आणि म्हणून नेमकी दिशा जी काही आहे ती आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक असतं. आणि आपण पुष्कळदा पाहतो की पुष्कळ जण अनेक ठिकाणी हा जीव जो आहे हा सुख शोधण्याचा कसा प्रयत्न करत असतो तर नवीन जेव्हा तो असतो तेव्हा तो विपश्यनेला कधी जातो, तिथली साधना करून पाहतो, मग कधी आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे रविशंकरांचं जे आहे तर त्या तो वर्ग अटेंड करतो, कधी तो आणखीन पीस ऑफ माइंड TV वर पाहतो आणि त्या पीस ऑफ माइंड पाहून आता आपल्याला हे सगळं बहुतेकांना माहीत असेल
की पीस ऑफ माइंड मध्ये ही शिवानी बेन वगैरे ज्या आहेत तर त्या मार्गदर्शन करत असतात. सगळं चांगलंच आहे, याच्यात काहीही वाद नाही, परंतु त्याला अशा पद्धतीने नेमकेपणाने जे मार्गदर्शन की त्याचा पिंड कोणता आहे, त्याची मागच्या जन्मात कुठपर्यंत साधना आलेली आहे आणि त्याला आता कोणत्या साधनेची आवश्यकता आहे, त्याला कशा पद्धतीने नेमकी साधना द्यायची वगैरे हे सद्गुरूंना चांगल्या पद्धतीने समजतं. आणि म्हणून असं आपण भरकटू नये कुठे सुद्धा, या दृष्टिकोनातून हे दोन्ही समास जे काही आहेत ते समर्थांनी अतिशय आपल्याला सावध करण्याचं काम केलेलं आहे. तर नेमकेपणाने जिथे आत्मज्ञानाविषयी, कारण गुरु आणि सद्गुरु या दोन्ही मध्ये फरक आहे. गुरु जे आहेत तर लौकिकातले गुरु जे आहेत तर ते लौकिकातले, कारण समर्थांनीच आपल्या आपण मागे बघितलेलं आहे की 14 प्रकारचे गुरु सांगितले. तांत्रिक गुरु वेगळे, मांत्रिक गुरु वेगळे, आणखीन काही काही शिकवणारे जे गुरु असतात ते आणखीन वेगळे. पण जे अशा पद्धतीने लौकिक ज्ञान करून देणारे जे मार्गदर्शक असतात त्यांना गुरु म्हटलं जातं. आणि सद्गुरु जे आहेत ते केवळ परमेश्वराचं ज्ञान करून देणारे असतात. आणि म्हणून परमेश्वराचं ज्ञान म्हणजे ज्यांना स्वतःला ते ज्ञान झालेलं आहे, आत्मज्ञान झालेलं आहे, आणि ते आत्मज्ञान झाल्यावरती त्यांच्यामध्ये शिष्याला सुद्धा त्या आत्मज्ञानाचा अनुभव आणून देण्याची क्षमता आहे. आणि अशा पद्धतीने मग ते जे काही ज्ञान आपल्याला देतात म्हणजे आत्मज्ञानाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करतात तर ते सद्गुरू असतात. आणि म्हणून गुरु तर आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की आपले आई वडीलही आपले गुरु असतात, आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला काही ना काही शिकवतात आणि म्हणून ते नातेवाईक सुद्धा गुरु असतात, किंवा आपले मित्रमंडळी सुद्धा आपल्याला काही ना काही सांगत असतात, चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात. तर ते सगळे लौकिकातले जे काही गुरु आहेत ते लौकिकातले गुरु हे वेगळे आहेत. आणि सद्गुरू जे आहेत की ज्यांना स्वतःला आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान झालेलं आहे आणि ते आणि त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता असते की ते शिष्याला सुद्धा तशा प्रकारचं आत्मज्ञान करून देऊ शकतात. आणि म्हणून सद्गुरू म्हणजे नेमकं काय आहे तर याचं सुद्धा मार्गदर्शन समर्थ या ठिकाणी आपल्याला करत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मग बहुधा ज्ञान निरूपण यामध्ये सुद्धा आपल्या मनाचा खूप गोंधळ होण्याची शक्यता असते की ज्याला अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे तर आपण त्यांना त्या ठिकाणी गुरु म्हणून त्या त्या बाबतीमध्ये संबोधू शकतो आणि त्यांच्याकडनं ते ती ज्या काही गोष्टी आपल्याला कला किंवा विद्या ज्या काही आहेत त्या शिकायच्या आहेत त्या शिकू शकतो. पण या कितीही मंत्र तंत्र यंत्र यांच्या परीक्षा ज्या काही आहेत तर त्या शत्र अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यात सांगितलेल्या आहेत. तर पुष्कदा माणूस असा त्या याच्यामध्ये कुठल्या तरी प्रभावाखाली येऊन तिकडे जाऊ शकतो, पण अशा कुठल्याही प्रभावाकडे प्रभावाने प्रभावित न होता आपण सातत्याने आत्मज्ञानी जे गुरु आहेत सद्गुरू आहेत तर त्या आत्मज्ञानी माणसाकडेच जावं आणि त्यांच्याकडनंच त्या प्रकारचं, कारण या सगळ्या विद्या आहेत या तात्कालिक आहेत, या आमचं अंतिम कल्याण करणाऱ्या नाहीत. व्यावहारिक विद्या असणं गोष्ट वेगळी आहे. मला आठवतं एकदा परमपूज्य डॉक्टर काका कोणाच्या संदर्भात होतं माहित नाही, पण एक शिष्य त्यांचा त्या ठिकाणी हे करायचा, काय म्हणतात त्याला, तारे नक्षत्र वगैरे या गोष्टींचा अभ्यास करायचा, म्हणजे काकांचा अनुग्रह घेतलेला होता आणि त्यांचा स्वतःचाही एक व्यवसाय होता उदरनिर्वाहाच्या दृष्टिकोनातून, पण त्यांना एक छंद होता असा की ते काय करत होते तर हे नक्षत्र तारे वगैरे हे जे ग्रह वगैरे याचा पण अभ्यास ते करायचे. आणि मग त्यावेळेस मात्र डॉक्टर काकांनी त्यांना सावध केलं आणि सावध करून त्यांनी सांगितलं की उदरनिर्वाहाचा जो व्यवसाय आहे तो व्यवस्थितरित्या आपण केलाच पाहिजे, परंतु आता आत्मज्ञानाच्या दृष्टिकोनातून सातत्याने जे प्रयत्न आहेत साधना आहेत तर ती आपण केली पाहिजे. आता आणखीन तिसऱ्या गोष्टीकडे मन गुंतवायचं किंवा तो अभ्यास करण्याचं काही सुद्धा कारण नाही.
सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सद्गुरु जे असतात त्या अशा पद्धतीने सद्गुरु आपल्याला सातत्याने सावध करतात आणि म्हणून एक व्यावहारिक ज्ञान आपल्याला असणं गोष्ट वेगळी, पण व्यावहारिक ज्ञानाचे सुद्धा जे काही खूप मोठे पैलू यांनी इथे सांगितलेले आहेत तर आपण किती हे ज्ञान आपण गोळा करू शकणार आहोत आणि किती याच्यामध्ये श्रीकांत जितकर नावाचे होऊन गेलेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर किती त्यांनी किती डिग्री हासिल केल्या होत्या आणि किती याच्यात त्यांनी PhD मिळवली होती डॉक्टर सारखं, पण हे सगळं करून नेमकं माझ्या कल्याणाचं काय आहे आणि मला ते काय काय करणं नेमकं आवश्यक आहे याविषयीचं जे मार्गदर्शन आहे ते सद्गुरूच करतात आणि म्हणून त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण तशा पद्धतीचा अभ्यास करावा असं समर्थ या ठिकाणी खूप सावध करून आपल्याला सांगतायत. म्हणून बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत त्याच्यामध्ये फारस आपण लक्ष देता देण्याचं काही सुद्धा कारण नाही. हे धातूंची परीक्षा, पाषाण परीक्षा, आपण बघतो की पुष्कळ जणांना अशा पद्धतीचे वेगवेगळे दगड गोळा करण्याची हौस असते, छंद असतो, पण नेमकं त्यातनं काय बरं आपल्याला मिळतं तर त्यातनं आपल्याला काहीही मिळत नाही. आणि म्हणून ब्रह्माशी गाठ घालून देण्याची, जीवाची जीवात्मा जो आहे त्याची गाठ ब्रह्माशी घालून देण्याचं काम जे काही आहे तर ते कोण करत असतात तर ते सद्गुरू करतात. आणि त्यामुळे मग हे या सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसारच त्या ठिकाणी आपण आपली काय केली पाहिजे तर साधना केली पाहिजे. देवाभक्तांची जुळणी करणारा जो असतो तो सद्गुरू असतो. आपण झालेला आहे आपला तो समास आणि त्या दृष्टिकोनातून म्हणून भोंदू साधू काय ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि सातत्याने हे ज्ञान जे काही आहे तर हे वेगवेगळं ज्ञान आपण जास्त मिळवण्याच्या भानगडीत न पडता आपलं नेमकं आपल्याला जे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची संधी या नरदेहात प्राप्त झालेली आहे तर ती संधी आपण दवडता उपयोगाची नाही. आणि अशा पद्धतीने या दोन्ही समासांमध्ये समर्थांनी तुम्हा आम्हाला अत्यंत सावध केलेलं आपल्याला लक्षात येतं. किंवा आपल्याला अशा प्रकारची बरीच ज्ञानं जेव्हा झालेली असतात किंवा पाण्याची परीक्षा असते, फळांची परीक्षा असते, आपल्याला वाटतं बापरे याचं किती मोठं ज्ञान आहे, पण त्याला खरं ज्ञान म्हणत नाहीत. म्हणून अशा गोष्टींच्या मागे न जाता आपण केवळ आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून नेमकेपणाने साधना कशी करावी, काय करावी याचं मार्गदर्शन समर्थांनी ते पुढच्या समासामध्ये आत्मज्ञान म्हणजे काय हे सांगणारच आहे. तर सांगण्याचा एकच मुद्दा आहे की भूत भविष्य वर्तमान याचं सुद्धा जे काही ज्ञान आहे पुष्कळदा पुष्कळ जण जे काही आहे तर ते इथे बसून दुसऱ्या ठिकाणचं ओळखू शकतात किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या मनातलं ओळखू शकतात किंवा आणखीन काही अशा वेगवेगळ्या त्या सिद्धी आहेत आणि त्या सिद्धींच्या संदर्भामध्ये सुद्धा माणूस अडकू शकतो, पण अशा त्या सिद्धींच्या किंवा अशा त्या याच्या न अडकता त्या ठिकाणी की मनातला ओळखता येणं, दूरचं दिसणं, इथं इथे बसून दूरचं दिसणं वगैरे अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत तर तेही ज्ञान आहे, तीही सिद्धी आहे, पण ते ज्ञान हे खरं ज्ञान नाही. आणि म्हणून त्या कोणत्याही बाबतीमध्ये आपण यात किंचित सुद्धा अडकू नये याची समर्थ खूप म्हणजे काय करताहेत तर जबाबदारी घेऊन आपल्याला इथे सावध करताहेत. एक छोटासा दृष्टांत आहे तो फक्त सांगते आणि थांबते. रामकृष्ण परमहंस ने सांगितलेला तो दृष्टांत आहे. ते असं म्हणतात की एक दोघं भाऊ होते आणि त्या दोघं भावांपैकी एक जण जो होता तर तो मोठा जो होता तो म्हणाला की मी संन्यास घेऊन मी आता काही तपश्चर्या करायला जातो आणि मग तो तपश्चर्या करायला घरून निघून जातो. लहान भाऊ घरामध्ये असतो, 12 वर्षाची तो तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या केल्यावर त्या संन्यासांना असा एक हे असतो, सुविधा दिलेली असते की त्यांना 12 वर्षानंतर घरी जाता येतं आणि घरी जाऊन आपल्या जे काही नातेवाईक मंडळी आहेत किंवा बहीण भाऊ किंवा आई वडील आहेत तर त्यांची भेट त्यांना घेता येते. तर त्या दृष्टिकोनातून तो तपश्चर्या करतो आणि तपश्चर्या करून तो आपल्या घरी परत येतो. तर तेव्हा लहान भाऊ त्याला ओळखतो आणि ओळखून कसं काय तुझं चाललंय, काय चाललंय वगैरे त्याची विचारपूस करतो.
हा मोठा भाऊ सुद्धा लहान भावाची विचारपूस करतो आणि विचारपूस केल्यावरती त्याचं सगळं भरभराट होते आहे. सगळ्या प्रकारचं सुविधा किंवा संपन्नता त्याच्या घरामध्ये आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, मुलं बाळं आहेत वगैरे असं सगळं बघतो आणि तो त्याची प्रशंसा करतो. आणि मग हा हा पण म्हणतो की दादा तू 12 वर्ष तपश्चर्या केलीस, तुला काय बरं मिळालं? तर तो म्हणाला की चल मी तुला दाखवतो मला मी काय प्राप्त केलं ते. आणि मग तो जवळच थोड्या अंतरावरती नदी असते आणि त्या नदीच्या ठिकाणी ते दोघही जण जातात आणि मग त्या नदीवरच्या पाण्यावरून तो मोठा भाऊ जो आहे तो चालत चालत पलीकडच्या तीरावर जातो आणि पलीकडच्या तीरावर तो जाऊन पोचतो आणि तो लहान भावाला इकडल्या तीरावर असलेल्या त्या लहान भावाला म्हणतो की बघितलंस मी 12 वर्षात काय बरं मिळवलं. तर त्या ठिकाणी त्या 12 वर्षामध्ये मग तो लहान भाऊ म्हणतो की अरे ज्या गोष्टीसाठी 4 ठाणे मोजले, म्हणजे त्या काळातले 4 ठाणे मोजले, तर तो नावाडी सुद्धा नावेच्या माध्यमातून या तीरावरून त्या तीरावर घेऊन जाऊ शकतो, त्याच्यासाठी तू एवढी 12 वर्ष तपश्चर्या केलीस आणि हे काय मिळवलंस? तर जणू काही 5 रुपये मिळवल्यासारखे आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य, आणि रामकृष्ण परमहंस मग म्हणतात की अशा पद्धतीने माणसाला जर का नेमकेपणाने काय आपल्याला करायचं आहे आणि काय आपल्याला मिळवायचं आहे हे जर माहीत नसेल तर त्याच्या अशा पद्धतीने काय होऊ शकते, तर फरफट होऊ शकते. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्याला सावध करत आहेत. तर अशा कुठल्याही पद्धतीने म्हणून सद्गुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. आणि सद्गुरूंनी एकदा आपल्याला मार्ग दाखवून दिला, दिशा दाखवून दिली की सद्गुरूंच्या मार्गाने दिलेल्या मार्गाने आपण जाण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. आणि तसा जर का प्रयत्न आपण केला तर आपल्याला आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय आहे तर त्या ठिकाणी त्या याच्यापर्यंत आपण जाऊन पोचू शकतो असं समर्थांना इथे सांगायचं आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. झालेली जे काही चिंतन आहे ते झालेलं चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि थांबते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ अतिशय छान. आणि आपण जेव्हा बहुधा ज्ञान निरूप उपदेश लक्षण वाचतो तेव्हा खरंच एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी का सांगितलं असं मनात एकदा येऊन जातं. आणि का सांगावं लागतं याचं कारणही कळतं की इतकं सांगून पण अजून मुख्य ठिकाणी मुख्य सद्गुरु नक्की कोण हे ठरवण्यासाठी आपण असमर्थच ठरतो. आणि आपण असमर्थ ठरतो म्हणून समर्थांना तेवढं सांगावं लागलं हे आपल्याला कळतं. मला आठवतं की आमचा एक अभ्यासाचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आम्ही चर्चा केली होती की त्याच्या पुढे बहुधा ज्ञान म्हणजे हे पण ज्ञान ते पण ज्ञान ते पण ज्ञान असं आपण जेव्हा म्हणतो आणि मुख्य खरं ज्ञान कुठलं आहे याचा जो विचार झाला आता तसं आम्ही आपण लौकिकातलं ज्ञान आपण कमवलेलं असतं. जर लौकिकात ज्ञान ज्यांना जास्त आहे त्यांना ते ज्ञान परमार्थामध्ये मदत करतं का अशा पद्धतीचा एक विचार आमच्या अभ्यासाच्या ग्रुपमध्ये झाला होता. आणि असं एक सुरुवातीला डिस्कशन झालं की लौकिकात जे हुशार असतात त्यांना साहजिकच बुद्धी सूक्ष्म असल्यामुळे तीक्ष्ण असल्यामुळे त्यांना परमार्थामध्ये गती मिळत असणार. आणि चर्चेमधनं असा निष्कर्ष लागला आमच्या अभ्यासाच्या चर्चेमधनं की अशी काहीही शाश्वती नसते की ज्यांना लौकिकातलं ज्ञान खूप आहे, मोठमोठे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत आणि इकडे त्यांचं ज्ञान तीक्ष्ण असलं तरी परमार्थामध्ये त्यांना गती मिळेलच असं काही नसतं. त्याचं कारण असं की इकडे जे ज्ञान त्यांनी कमवलेलं असतं त्याच्यामध्ये सकामता असते आणि तिकडे मात्र आपल्याला शरणागती लागत असते ते ज्ञान मिळवण्यासाठी. म्हणून हे ज्ञानाचा अभ्यास जेव्हा आपण करतो की नक्की खरं ज्ञान काय आहे ते असा अशा प्रकारे अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं. मी एका त्यांना विनंती करते की त्यांनी पुढच्या दोन्ही समासांना आपलं मत सांगावं त्याच्यामधून आम्ही शिकू. जय जय रघुवीर समर्थ. सॉन्ग खूपच छान. वयाने लहान असताना पण मांडलेला विचार अतिशय सुंदर आहे. एक तर पूर्ण समासाचा घेतलेला सार आणि गुरु सद्गुरु आणि त्यानंतर साधन मार्ग फार सुंदर सांगितला. बरं का जो विचार सांगितला होता की मला अतिशय भावला आणि मला वाटतं हा प्रत्येकाचा आपला अनुभव आहे. आपण लहान असताना आई वडिलांच्या बरोबर मंदिरात जात होतो तेव्हा मंदिरातली मूर्ती न बघता बाहेरची खेळणी मागत होतो आणि मोठे झाल्यानंतर मंदिराच्या देवाच्या मूर्तीसमोर उभं राहून आणखीन काहीतरी मागतो याचा अर्थ आपली सकामता संपत नाही. त्यामुळे हा जो विचार सांगितला की साधन मार्गामध्ये नेमकं सद्गुरू आपल्याला काय सांगतायत किंवा आपल्याला एक तत्व कसं बघायला सांगतायत
फार सुंदर विचार मांडले, याच्यातून अभ्यासी वृत्ती दिसली, तसाच अभ्यास छान केलेला, छान म्हणजे सुंदर मांडणी खूप छान चांगली झाली. त्यानंतरचं जे कविता त्यांनी सांगितलं, कविता तर खूपच गोड आहे, आमच्या गळीची विद्यार्थिनीच आहे, त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूपच कौतुक आहे. आजचा विषयही खूप छान मांडला, कारण जो ज्ञानाच्या विषयामध्ये आहे की खरं सांगायचं तर स्थूल विद्या आणि नेमक्या सूक्ष्म विद्या कोणत्या, तिने म्हणताना स्थूल विद्या आणि सूक्ष्म ज्ञान असा फरक सांगितला, की ज्या स्थूल विद्येमध्ये सगळं लौकिकाचं जे शिक्षण आहे ते येतं, आणि सूक्ष्म ज्ञान आहे ज्याच्यामध्ये भावना आहेत, मन आहे, विचार आहे, हे जे सगळं न दिसणारं अदृश्य आहे असं सांगितलंय. आणि त्याबरोबर 14 विद्या, 64 कला ज्या आहेत ते सगळं लौकिकातलं ज्ञान आहे, ही सगळी माहिती आणि ज्ञान वेगळं आहे, हा विचार फारच छान सांगितला. त्यामुळे दोघा माहिलेकांचं अतिशय कौतुक. माहिती आणि ज्ञान हा प्रश्न म्हटल्यानंतर माझ्यासमोर एक खूप छान विचार आला, की डॉक्टर काका सांगतात की बाहेरून येते ती माहिती आणि आतून येतं ते ज्ञान. साधा विचार केला, बाहेरून येते ती माहिती, याचा अर्थ आपण ग्रंथ वाचून कोणाकडून तरी समजून घेऊन केलेलं जे काही आहे ती माहिती आहे, आणि अंतरंगातून येणारं ज्ञान आहे. कारण ज्ञान ही असण्याची गोष्ट आहे, ती मिळवण्याची गोष्ट नाही. अज्ञान गेलं की ज्ञान तिथेच आहे. आता हे दोन समाज जे आहेत ते दोन्ही एकत्र जरी आपण विचार केला तर त्या दोघांचा एक विचार खूप सुंदर, जेव्हा आत्ता तुमच्या सगळ्यांचं मी ऐकलं त्यावेळेला माझ्यासमोर एक दोन प्रश्न कोणीतरी आत्ता शब्द वापरले, आगम आणि निगम. मला वाटतं बहुतेक कविता त्यांनी वापरले असावेत, आगम निगम मला कोणी वापरले तर आठवत नाही, पण आगम निगम शब्द खूप छान आहेत बरं का. आगम याचा अर्थ उपनिषदातलं ज्ञान आहे, आणि निगम म्हणजे तंत्रज्ञान आहे. आणि म्हणून आत्मज्ञान आणि तंत्रज्ञान, तंत्रज्ञान पुन्हा ते लौकिकाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून आगम आणि निगम हे शब्द दोन्ही जे आहेत ते एकाच जीवाच्या संदर्भामध्ये आहेत. कोणाच्या संदर्भामध्ये येतात? शंकराचार्यांचं एक छोटं प्रकरण आहे, आणि त्या प्रकरणामध्ये त्यांनी एक सुंदर दृष्टांत दिलाय. आणि आचार्य असं म्हणतात की एखादा माणूस आहे, कल्पना करा त्याच्या शरीराची उजवी बाजू खूप वाढली, चालेल का? शरीर किती बेढब दिसेल. आणि त्याची केवळ डावी बाजू वाढली तरी ते शरीर बेढब दिसणार आहे. याचा अर्थ शरीराचा उजवा आणि डावा भाग एकाच वेळेला व्यवस्थित त्याची वाढ झाली तरच ती वाढ व्यवस्थित असणार आहे. आता त्यांनी म्हटलं की उजवी बाजू आणि डावी बाजू म्हणजे काय. आता आपण कल्पना करू, उजवी बाजू म्हणजे जर लौकिकातला विकास असेल, आणि डावी बाजू म्हणजे जर अध्यात्मातला काही विकास किंवा प्रगती, अंतरंगातला काही विकास असेल, तर हे दोन्ही समानच गेलं पाहिजे. केवळ एकच होऊन चालत नाही. जसं मगाशी सांगताना सांगितलं की लौकिक पण पाहिजे आणि काय आहे तर पारमार्थिक पण पाहिजे. उदाहरण दिलं रामकृष्ण परमहंसांचं, समर्थ सुंदर एका ठिकाणी आपल्याला दासबोधामध्ये सांगताय, जो प्रपंची खोटा तो परमार्थी खोटाच, जयासी प्रपंच साधिला, ज्याला प्रपंच साधला गेलाय त्यालाच परमार्थ साधला जातो. याचा अर्थ जी गुणसंपदा प्रपंचामध्ये लागतेच तीच तिकडेही लागते. आणि म्हणून दोन्ही ज्या ठिकाणी समांतरपणे ज्याचा विकास आहे, अंतरंग आणि बहिरंग, हे सगळ्या संतांना अपेक्षित आहे. आणि अशा प्रकाराने विचार करून आपल्याला आता काय करायचंय तर चिंतन करायचंय. आणि आणखीन एक विचार आला, ते म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सिद्धी नकोत, काही नकोत, हे नक्कीच आहे. आपण आता थोडा मी माझ्या दृष्टिकोनातून जो काही विचार केलेला आहे की समर्थांचा दासबोध समोर ठेवून किंवा काका काय म्हणतात ते बघतात, चिंतनिका समोर ठेवून जो काही विचार आलाय तो थोडा मांडण्याचा प्रयत्न करते. उपदेश याचा अर्थ उप म्हणजे जवळ बसून घेतलेला, आणि उपदेश या शब्दाचा स्पष्टसा अर्थ काय आहे तर बेळसरे गुरुजी असं म्हणतात की शिष्याची तळमळ आणि जिज्ञासा शांत करण्यासाठी जो संवाद घडला जातो त्याला उपदेश म्हणतात. ही व्याख्या कोणी दिली आहे? ही बेळसरे गुरुजींनी दिलेली. तर शास्त्रांनी असं म्हटलंय की जवळ बसवून घडलेला जो संवाद आहे त्यालाच उपदेश म्हणतात. आणि उपदेश म्हणजे काय आहे तर ब्रह्मज्ञान हाच या उपदेशाचा काय आहे तर प्राण आहे. आता लक्षात येईल की उपदेश या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण बघितलं तर त्याचा अर्थ असा आहे की जवळ बसवून मंत्र शिकवणे, आणि मंत्र शिकवताना
संथा देणे, शास्त्र शुद्ध संथा देणे, मंत्राचं ज्ञान सांगणे, मंत्र शिकवणे किंवा ते मंत्र शिकवताना शिष्याची कान उघडणी करणे याला उपदेश म्हणतात. याचा अर्थ उपदेश या शब्दामध्ये एक शब्द डिक्शनरीमध्ये आपल्याला मिळतो तो म्हणजे त्या शिष्याला जवळ घेऊन बसणं आणि त्याला मंत्र शिकवणं. आता मंत्र शिकवणं याचा अर्थ त्याचा थोडा उल्लेख सोहमने केला की मंत्राच्या साह्याने काही रोग बरे होतात. आता लक्षात येईल आज आपल्याकडे वैद्यकीय शास्त्र जे आहे ते खूप विकसित झालेलं आहे, पण समर्थांच्या काळामध्ये तितकं नव्हतं. विंचू चावल्यानंतर जो आहे तो मंत्रांचा वापर केला जायचा, सर्प चावल्यानंतर विष उतरवण्यासाठी मंत्रांचा वापर केला जायचा. आजही ऋग्वेदामध्ये असे अनेक मंत्र आहेत की ज्यावेळेला हार्ट अटॅक येतो त्यावेळेला ते मंत्र जर झाडाखाली बसून म्हटले तर तो हार्ट अटॅकचं म्हणजे जे काही संपूर्ण हृदयाचा जे स्पंदन आहे ती नेहमीप्रमाणे नॉर्मलला येतात. असे कितीतरी मंत्र आहेत. डोळ्यासाठी विशेषत्वाने काही मंत्र आहेत. प्रत्येक शरीराच्या इंद्रियावरती त्या त्या का त्या काळामध्ये, आज वेदांचा जर काळ बघितला तर जवळजवळ 5000 ते 35 ते 36 हजार वर्षे इसवीसनाच्या पूर्वीचा काळ आहे. मग त्यावेळेला या मंत्रांच्या सहाय्याने रोग बरे होत होते. मग मंत्रांचं सामर्थ्य होतं आणि म्हणून उपदेश जो आहे त्या उपदेशामध्ये शब्दशः अर्थ मंत्र शिकवणे, संथा देणे, शास्त्रशुद्ध शिकवणे, मंत्राचं ज्ञान सांगणे आणि वेळ प्रसंगी त्या शिष्याची जर त्यांनी चुकीचा मंत्र वापरला तर त्याची कान उघडणी करणे, इथपर्यंतचा सगळा प्रकार जो आहे प्रवास तो कुठे येतो तर त्या उपदेशामध्ये येतो. आता लक्षात येईल की मंत्र शब्दच लक्षात येईल की मंत्र म्हणजे काय. मंत्र शब्दाची व्युत्पत्ती जर बघितली तर मननात त्रायते इति मंत्र हा असं म्हटलं. याचा अर्थ म म्हणजे मन, त्रु तारायते हा संस्कृत धातू आहे. त्रु तारयती म्हणजे तारणे. याचाच अर्थ मनाचे उपद्व्याप थांबवून या भवसागरामध्ये जो तुम्हाला आम्हाला तारून नेणार आहे त्याला मंत्र म्हणतात. आता लक्षात येईल की या ठिकाणी जे उपदेश केलेले आहेत त्या मंत्राचा उपदेश केलेला आहे. तो मंत्र म्हणजे केवळ शब्द आहे, याचा अर्थ एखादा शब्द आहे. कृष्ण कृष्ण म्हटलेलं आहे, राम राम म्हटलेलं आहे, वासुदेव वासुदेव म्हटलेलं आहे, अनंत म्हटलेलं आहे, अच्युत म्हटलेलं आहे, हे मंत्र आहेत. मग आता मंत्राचं सामर्थ्य काय आहे. मंत्र जेव्हा शब्द वापरला जातो तेव्हा दोन त्याचे अर्थ होतात. एक म्हणजे स्थूल अर्थ आहे, एक म्हणजे सूक्ष्म अर्थ आहे. मंत्राचा स्थूल अर्थ याचा अर्थ जे काही तुम्ही मंत्र म्हणणार आहात किंवा एखादा दिलेला जो नाम दिलेलं असेल ते नाम आहे, मंत्रच आहे. या ठिकाणी समर्थांनी जी देवाची सगळी नावांची आदी दिलेली आहे ती मंत्र या अर्थाने म्हटले, नाम या अर्थाने म्हटलेले. पण नाम येता जाता म्हटलेलं आहे, मनामध्ये म्हटलेलं आहे, उपांशुनी म्हटलेलं आहे. पण जेव्हा आपण वैखरीनी म्हणतो तेव्हा वैखरीनी एका तालामध्ये एका सुरामध्ये जेव्हा असं एखादं परमेश्वराचं नाम घेतलं जातं किंवा तो मंत्र म्हटला जातो तेव्हा त्याचे साहजिकच आघात कशावरती होतात तर ते नाभीवरती होतात. जिथे नाभीवरती आघात होतात तिथे व्हायब्रेशन्स निर्माण होतात म्हणजे तिथे ऊर्जा निर्माण होते. या ठिकाणी या मंत्राच्या सहाय्याने शक्तीची उपासना होते आणि शक्तीची उपासना संतांनी करायला सांगितली. ती करायची नाही अशी सांगितलेली नाहीये बरं का, पण त्याचा परिणाम जो सिद्धी आहे त्या सिद्धीमधून मात्र आपल्याला काय करायचंय तर बाहेर पडायचंय, त्याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. आणि यासाठी मंत्र म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्यायचं. म्हणून स्थूल मंत्र जो आहे तो केवळ वैखरीने म्हणायचा आहे. वैखरीने केवळ जे काही मंत्र म्हणणं त्याचा जो परिणाम आहे तर त्याच्याने शक्तीचीच उपासना आहे, शक्तीचा जागर त्या ठिकाणी आहे, शास्त्र शुद्ध या ठिकाणी असा विचार आहे. आता दुसरा जो आहे तो मंत्र वैखरीने न म्हणता शांतपणे बसणं आणि मग मननेन त्रायते इति मंत्र हा, याचा अर्थ जो नाम आपण घेतोय त्या नामाचं पहिल्यांदा वैखरीने नाम म्हणता 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 तो साधक नामसाधक कंटाळतो. किती वेळा नाव घ्यायचं, मग आता तो हळूहळू मनात म्हणायला लागतो. मग मनात नाम गाऊन गाऊन कंटाळतो आणि मग संत सांगतात, सद्गुरु सांगतात, बाबा रे जे नाम घेतोयस ना त्याचं थोडं चिंतन कर ना. मग कृष्ण म्हणत असेल तर कृष्ण म्हणजे काय, कृष कर्षती
एक सगळ्यांना आकर्षित करून घेणारं एक चैतन्य प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे आणि त्या तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून आपण अनेक गोष्टींकडे आकर्षित होतो आणि आपल्याकडेही अनेकांना आकर्षित करून घेतो. म्हणजे आकर्षित होणं आणि आकर्षित करून घेणं हे तत्व जे आहे चैतन्य स्वरूप, ते ज्या जीवाच्या अंतरी आहे ते कृष्ण तत्व आहे. मग तर कृष्ण सगुण आहे का तत्वरूपाने आहे? कोणाचं नाव मंत्र मी कोणाचा म्हणतोय? सगुण कृष्णाचा म्हणतोय की कृष्ण तत्वाचा म्हणतोय? सगुण रामाचा म्हणतोय की राम या मंत्राचा म्हणतोय? मननेन त्रायते इति मंत्र असेल तर योगिना रमंते अस्मिन, ज्या ठिकाणी सर्व योगी रमतात तो राम कोणता आहे? तो वेगळा आहे. अनंत कोणता आहे? अच्युत कोणता आहे? हे जे चिंतन आहे ना, या चिंतनाला काय म्हटलेलं आहे? तर त्याला सूक्ष्म मंत्र म्हटलेलं आहे. मग आता या ठिकाणी समर्थ जे आपल्याला सांगतायत की उपदेश काय कोण करणार आहेत, की असे अनेक प्रकारचे उपदेश करणार आहेत, याचा अर्थ संत सुद्धा एखादं मंत्राच्या रूपाने नामच देतात. पण ते नाम दिल्यानंतर त्या नामाचं रूपांतर मंत्रात झालं पाहिजे. मंत्राचं पहिल्यांदा स्थूल मंत्र झाला पाहिजे, स्थूल मंत्रच्या नंतर त्याचा सूक्ष्म मंत्र झाला पाहिजे आणि सूक्ष्म मंत्राने आपल्याला तरुण जाता आलं पाहिजे. याचा अर्थ संत किंवा सद्गुरू आपल्याला हेच सांगतात, दुसरं काहीच सांगत नाही. उपदेश जे आहेत ते जवळ बसवून घेणारे आहेत आणि जेव्हा जवळून बसून घेतात तेव्हा ते राम म्हणायला सांगतात. पण राम म्हणायला सांगितल्यानंतर नामाचा त्या नामाचा नामी कोण आहे, नामनामीचा अभेद म्हणजे काय आहे, आता इथे चिंतन सुरू झालं. याचा अर्थ सूक्ष्म विचार उपदेशामध्ये अनुस्यूत आहे आणि तो जीवानी केला पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगत आहे. आणि यासाठी अनेक मंत्र त्या ठिकाणी दिलेले आहेत. कोणताही असेल पण कुठेही असला तरी तत्वरूपाने आपण पुन्हा एकाच ठिकाणी जातो. जसं त्या सोहमनी सांगितलं की लौकिकामध्ये अनेक नाती आहेत, पण त्याला प्रत्येकाला आपण नावांनी वेगळे वेगळे हाक मारतो. आपण सकाळच्या उपासनेमध्ये जेव्हा ऐक्य मंत्रामध्ये म्हणतो त्याच्यामध्ये म्हटलंय ना, माते येते पिते येते, सगळे नावं वेगवेगळी वगैरे नावं वापरतो प्रत्येकाला. आत्या आहे, मामा आहे, मावशी आहे, काय वहिनी आहे, आई आहे, व्यक्ती एकच आहे ना. तसं तत्व एकच आहे आणि तोच मंत्र आहे. म्हणून तर स्थूल आणि सूक्ष्म मंत्र म्हणजे काय ते आपल्याला समर्थ या ठिकाणी समजावून सांगतायत. आणि हा विचार जो आहे यासाठी उपदेश आहे. उपदेश म्हणजे शिष्याची तळमळ आहे, त्याची जिज्ञासा शांत करायची आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या अत्यंतिक हितासाठी काय आहे तर त्याला मंत्र शिकवणं, त्याची संथा देणं आणि त्याला शुद्ध ज्ञान मनाचं मनन कसं करायचं हे सगळं शिकवणं जे आहे हे सद्गुरु करतात. आणि बाकीचे मात्र केवळ काय आहेत, एखादी माझ्या कोणी विचारतो अहो मी काय करू हो, मग तुम्ही असं करा. आपण म्हणतो तुम्ही तुमच्या तुम्हाला अजून संत नाही ना भेटले ना, सद्गुरु नाही ना भेटले, मग तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचं नाव घ्या. आपला काही अधिकार नाही बरं का, आपण कोणाला तरी सांगतो तुम्ही कुलस्वामिनीचं नाव घ्या, त्याला मंत्र नाही म्हणता येणार, मग तो साधे मंत्र झाले. याचा अर्थ मंत्र हा बीजमंत्र असला पाहिजे. जसा तो बीजमंत्र असला पाहिजे तो जर सद्गुरूंकडून आलेला असेल तर तो सबीज आहे. आणि सबीज मंत्र याचा अर्थ मगाशी उल्लेख झाला की बीज मंत्र जितका बीज मंत्र कमी, जितके अक्षर कमी आणि त्याच्यावरती अनुस्वार आला की त्याचं सामर्थ्य कितीतरी पटीने वाढतं. आणि म्हणून लम यम हम हे सगळे जे आहेत ते हे बीजमंत्र आहेत. या बीज मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे. ते मंत्र समजून घ्या आणि त्यानुसार करा. त्यासाठी संतांच्या चरणी बसा, सद्गुरूंच्या चरणी बसा असं समर्थ सांगतात. आणि त्यानंतरचा जो समास आहे तो समास म्हणजे जो आहे तो बहुधा ज्ञान निरूपण. आता बहुधा ज्ञान निरूपण याचा अर्थ अनेक प्रकारच्या विद्या लौकिकातल्या दिलेल्या आहेत, त्याचाही खूप छान जो आढावा आहे तो घेतलेला आहे हिने आपल्या सोहमच्या आईने आपल्या कवितांनी घेतलेला आहे. पण त्याचा धागा कुठे मिळतो आपल्याला? सरळ सरळ आहे की दोन विद्या आहेत, एक पराविद्या आहे एक अपराविद्या आहे. याचा अर्थ पराविद्या मला ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जाणार आहे आणि अपराविद्या मला लौकिकाचं ज्ञान देणार आहे. म्हणून लौकिकाचं ज्ञानही मला हवंच आहे. पण त्याचबरोबर लौकिकामध्ये कारण आपली उदरभरणाची ती काय आहे तर ती सोय आहे, ती नसेल तर चालेल का? तीही चालणार नाही. समर्थच प्रश्न विचारतायत की जर खायलाच अन्न नसेल तर काय परमार्थ होणार?
माऊली विचारतात, जयाचं ऐक धडं नाही तयाचे परत्र पुससी काही. याचा अर्थ समर्थ असू देत किंवा माऊली असू देत, कोणतेही संत असू देत, वेदवचन असू देत, त्या सगळ्यांना दोन्ही विकासच अपेक्षित आहे. आणि जर दोन्ही विकास अपेक्षित असेल तर पराविद्या जी आहे त्या पराविद्या मिळवलीच पाहिजे, कारण ते माझं स्वरूप आहे, ते जीवाचं आद्य कर्तव्य आहे. आणि जर ते आद्य कर्तव्य असेल तर अपराविद्या आपल्याला लौकिकापुरतीच शिकायची आहे, पण ती शिकायची नाही असं नाही करायचं. त्याही कला आपल्याला शिकून घेतल्याशिवाय आपलं उदरभरण होणार नाही. पण मग ही अपरा विद्या जी ती कोणती कोणती आहे? उपनिषदांनी सांगितलेलं आहे, संत वचनांनी एक छान यादीच दिलेली आहे. संतांच्या एका म्हणजे राजाराम महाराजांच्या एका त्यांच्या ग्रंथामध्ये तर त्यांनी म्हटलेलं आहे, समर्थही एका ठिकाणी म्हणतायत की चारी वेद, सहा शास्त्र, 18 पुराण, हे सगळं जे काही आहे ही कोणती विद्या आहे? तर ती अपरा विद्या आहे. आपल्याला आवडणार नाही की वेदवाङ्मय, जे वेदवाङ्मय ब्रह्माचा निर्देश करतं त्याला आपण अपराविद्या कसं काय म्हणायचं? वेदविद्येतलं जे काही लौकिकातलं ज्ञान आहे त्याला अपराविद्या म्हटलंय, आणि फक्त उपनिषदातलं जीवब्रह्मैक्य सांगणारं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. म्हणून जीवब्रह्मैक्य सांगणारं जेवढं आहे तेच काय आहे, तर ती पराविद्या आहे. आणि त्याशिवाय असणारी सगळी जी आहे ती अपराविद्या आहे. आणि मग पराविद्या कोणाच्या चरणी घ्यायची आहे? तर ती सद्गुरूंच्या चरणी बसूनच घेणार. आणि म्हणून तद विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, संतांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावे जाणं, आणि नुसतं अनन्य भावे न जाता त्यांना काय करणं? तर परिप्रश्नेन सेवया. पण प्रश्न विचारण्यासाठी काही अधिकार प्राप्त करून घेणं आहे, मग अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी सांगितलेलं साधन करायचंय, म्हणजे आधी त्यांचा उपदेश समजून घ्यायचा आहे. मग त्यांचा उपदेश काय आहे, त्यांचं साधन काय आहे, ते काय आपल्याला साधनं देतात? ते प्रत्येकाचं साधन वेगळं असेल, कारण प्रत्येक जीव ही वेगळी केस आहे. त्या आपल्या अधिकारानुसार सगळे संत जे आहेत तर ते अधिकारानुसारच साधन देतात. तुकोबारायांचं वचनच आहे, अधिकार तैसा करू उपदेशू, साहे तितकंच भार ते आपल्याला देतात. जो भार सहणार नाही असे संत आपल्याला कधी देतच नाहीत. किती साधा साधा सोपा सोपा त्यांचा साधन असते. मी काकांच्या परिवारामध्ये एक व्यक्तीला बघितलंय, अत्यंत धीर गंभीर अशी व्यक्ती होती, अत्यंत म्हणजे कर्म अत्यंत चोख, इतकं चोख की कुठे नाव ठेवायला जागाच नाही, पण अत्यंत धीर गंभीर व्यक्तिमत्व की जणू काही सगळ्या जगाचा भार दुःखाचा म्हणजे विचारांचा माझ्यावरतीच आहे अशी एक व्यक्ती आहे. आणि काकांनी त्यांना अनुग्रह दिला, ज्या वेळेला अनुग्रह दिला तेव्हा समोर होतो आम्ही, म्हणजे मला माहिती नाही त्या वेळेला, मला कधी माहिती नाही तसं समोर राहण्याची वाळी आली. आणि इतका सुंदर बोध केला असेल, काय बोध केला असेल, काय बोध दिला असेल बघा. त्यांनी सांगितलं काही करायचं नाही, आकाशाकडे बघायचं आणि खळखळून हसायचं. आकाशाकडे बघून खळखळून हसायचं, सूर्याकडे बघून खळखळून हसायचं. याचा अर्थ हसणं म्हणजे आनंद व्यक्त करणं, आणि आनंद व्यक्त करणं याचा अर्थ आकाश जितकं व्यापक आहे तितका आनंद व्यापक आहे, आणि म्हणून मी फक्त आनंद स्वरूप आहे, आणि आता मला आनंद रूप होऊन आनंदच द्यायचा आहे. काय साधन आहे? चिंतन नाही, नाम नाही, जप नाही, पूजा नाही, पाठ नाही, कुठलंही कर्मकांड नाही, पण काय दिलंय? आकाशाकडे बघायचं आणि आनंदाने खळखळून हसणं. काय साधन आहे? याचा अर्थ संतांना काय करायचंय, आपला पिंड कसा आहे हे नाही कळत आपल्याला, पण ते संतांना सद्गुरूंना कळतं. आणि यासाठी आत्मज्ञान म्हणा किंवा ब्रह्मविद्या जी आहे तो देण्याचा अधिकार फक्त कोणाचा आहे? तर तो संतांचा आणि सद्गुरूंचा आहे. अपरा विद्या लौकिकामधली कमवायची आहे त्याच्यावरती तेवढेच ठेवायचे, कमवायचं त्याचा तितका जेवढा वापर आहे तेवढा करावा, पण ब्रह्मविद्या किंवा पराविद्या ही वेगळी आहे आणि ती सद्गुरूंच्या चरणी जाऊनच घ्यायची आहे हे समर्थांना या ठिकाणी सांगायचं आहे. एवढं सांगते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. फारच छान, म्हणजे बाहेरून येतं ती माहिती आणि आतून आत असतं किंवा आतून बाहेर येतं ते ज्ञान, हे खूप आवडलं. शिवाय उपदेश या शब्दाचा नव्याने अर्थ कळला असं वाटलं. आजची दोन्हीही चिंतनं आणि परत आचार्यांचं जे सांगणं आपल्याला होतं ते सगळं उत्तम झालं. आज मात्र आता इकडेच थांबूया. शेवटचा श्लोक आज मी प्राजक्तालाच घ्यायला विनंती करते.
भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्ट ने उनिलया सम्मोह जो वाढला अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी शांति पदी बैसवी विनती ही स असे न मागत दुजे भक्ति तुझी ही हवी सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। दोन्ही आचार्यांना नमस्कार। नमस्कार। जय जय रघुवीर समर्थ।